आज कन्नड शहरामध्ये 37.3 लक्ष म्हणजे 37 कोटी 3 लक्ष कामाचे उद्घाटन झालेले आहेत रस्त्याचे, विविध रस्त्याचे. त्याच्यात कोटबाजार आलं, हा मुख्य रस्ता आणि मार्केट कमिटी, मुक्ताईनगर, रमाईनगर, म्हणजे 7 ठिकाणचे आज उद्घाटनं झाले 37 कोटी आणि 3 लक्षाचे. बाकी बरेच कामं राहिलेली आहेत, म्हणजे उद्घाटनं राहिलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की एस टी ऑफिसचं उद्घाटन राहिले, आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन राहिलेलं 100 खाटांच्या, परत पी डब्ल्यू डीचे क्वार्टर्स त्याचं पण उद्घाटन राहिले, गोडाऊन्सचं उद्घाटन राहिले, आणि बरेच मधले मधले छोटे छोटे रस्ते त्यांचं तर शक्य आता मला नाही वाटत की आता आचारसंहिता लागेपर्यंत उद्घाटनं होतील, कारण कामं भरपूर झालेली आहेत. एवढी उद्घाटन विधानसभेच्या निवडणुका आहेत, विरोधक जे आहेत काय सांगाल, त्यांना काय उत्तर? खरं तर विरोधक असलेच पाहिजेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येक पक्षातून उभं राहावं असं वाटतं, प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं, त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असतात. पण आम्हाला माहिती आहे की पुढचा आमदार 100% श्यामसुंदर शिंदे साहेब, म्हणजे शिंदे कुटुंबातलाच आमदार असेल. कोणत्या पक्षाकडून असते? महाविकासाकडे. लोहा आणि कंधारमध्ये जोरदार अशी चर्चा आहे की यंदा शिंदे कुटुंब तुतारी घेऊन उभं टाकणार आहेत. हो, शक्यता आहे, नाकारता येत नाही. पण आमचे शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब सगळे मिळून विचार करतील आणि ज्या पक्षाचं म्हणजे तुतारीचं देतील, नाहीतर मग आमच्या कामगार पक्षाचं देतील, त्या पक्षातून. बहीण भावाचं राजकारण म्हणून सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात, भविष्यामध्ये काही वाद राहणार आहे का बहीण भावा? नाही, वाद राहणार आहे की नाही, मुद्दाम वाद करावा म्हणून कोणी वाद करत नाही, पण राजकारणामध्ये वाद झाला तर तो करावाच लागतो आणि दोघांचे वेगवेगळे पक्ष असल्यामुळं त्या पद्धतीनेच आपापल्या पक्षाच्या धर्तीवरच आपल्याला निवडणूक लढवायची. तुम्हाला आव्हान कोणाचं आहे लोहा कंधारमध्ये? आम्हाला आव्हान कोणाचंच वाटत नाही. ताई, काल मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक पार पडली, त्यामध्ये लोहा कंधार नांदेड उत्तर आणि खेड मतदारसंघ वरती दावा केला आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, दावा त्यांनी पण केला आहे, त्याचबरोबर दावा आमच्या महाविकास आघाडीचे पवारसाहेबांनी पण केलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने पण केलेला आहे. तर कुणाला जरी सुटलं तर मला एवढंच माहीत आहे की महाविकास आघाडीचं तिकीट शिंदे कुटुंबाला मिळालं. मशाल जर आपल्याला चिन्ह मिळालं तर त्या मशाल चिन्हावरती आपण लढणार का? बघू, त्याच्यावर विचार करू, पण आता ते पक्षश्रेष्ठी ठरवतील काय करायचं. आपल्यापर्यंत तिकीट येणार एवढं नक्की. 5 वर्षात 500 कोटी